समतानगर ते कोटला कॉलनी रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या मालमत्ता धारकांना TDR देण्यात येईल, त्यासाठी त्यांनी कागदपत्रे सादर करावीत अशी माहिती महापालिकेतर्फे आज देण्यात आली. समता कॉलनी ते कोटला कॉलनी चौकातील DP रोडच्या विस्तारीकरणात येणाऱ्या 7-8 घरांवर कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्ता धारकांनी सुरुवातीला रोख रकमेच्या स्वरूपात मोबदल्याची मागणी केली होती. तथापि रोख रकमेच्या नाही तर TDRच्या स्वरूपात मोबदला देण्यात येईल असं त्यांना सूचित करण्यात आलं. त्यासाठी जागेच्या मालकीची कागदपत्रे महापालिकेत सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. त्याबरोबरच ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनाही 12,000 रुपयांचे अनुदान 2 टप्प्यात देण्यात येणार आहे.